इयत्ता दुसरीच्या बालभारती पुस्तकातील धडा. रवी शहाणा झाला. रविवारचा दिवस होता. रवी अजून झोपलाच होता. सूर्याची किरणे रवीच्या डोळ्यावर आली. त्या किरणांनी त्याला झोपेतून उठवले. रवीला सूर्याचा खूप राग आला. अंथरुणावर लोळताना रवीने ठरवले, आज खूप खेळायचे, रानात फिरायचे. मग रवी घाईने उठला. त्याने आंघोळ केली आणि मोठ्याने म्हणाला, आई मी चाललो ग. आई म्हणाली, अरे रवी थांब, जाता जाता एवढं दळण टाक गिरणीत. आई मला नाही वेळ दळण बिळण टाकायला, मी चाललो खेळायला, असे म्हणून रवी पुढे निघाला. शेजारच्या पाटील काकांनी त्याला पाहिले आणि हाक मारली, अरे रवी जरा एवढं पत्र टाक रे त्या पोस्टाच्या पेटीत, रोज मी आपला विसरूनच जातो बघ, मला नाही वेळ पत्रबित्र टाकायला, असे म्हणून रवी पुढेच निघाला. वाटेत त्याला भेटली एक आजीबाई. तिच्यासमोर होती लाकडाची मोळी. रवीला पाहताच ती म्हणाली, अरे बाळा मोळी उचरायला जरा हात लाव रे. आजीबाई मला नाही वेळ मोळीबिळी उचलायला, असे म्हणून रवी आपला पुढेच निघाला. त्याने मागे वळूनसुद्धा बघितले नाही. मग रवी रानात पोचला. रंगीबिरंगी रानफुले डोलत होती. फुलपाखरे या फुलांवरून त्या फुलांवर उडत होती. रवीला खूप गंमत वाटली. तो हळूच एका फुलपाखराच्या मागे गेला. रवी त्याला पकडणार एवढ्यात ते उडून गेली. रवी पुन्हा वळून त्याच्या मागे गेला. त्याला पकडणार एवढ्यात जवळच्या झाडाखाली बसलेले एक आजोबा म्हणाले, बाळ मी खूप थकलो आहे रे, खूप ताण लागले आहे, मला जरा पाणी आणून देतोस का. मला नाही वेळ पाणी बिणी आणून द्यायला, मी आहे कामात, असे म्हणून रवी पुन्हा फुलपाखरांच्या मागे धावला. धावता धावता मध्येच तो अडखळला आणि जोरात पडला. गुडघ्याला खूपच खरचटले. रवीला एकदम रडू आले. तो मोठमोठ्याने रडू लागला. तेव्हा झाडाखाली बसलेले आजोबा रवीसाठी पाणी घेऊन आले. रवीला पाणी पाजून ते प्रेमाने म्हणाले, बाळ फार लागले का रे तुला. पाणी पिऊन रवीला थोडे बरे वाटले. हे प्रेमाचे बोलणे ऐकून रवी गुडघ्याच्या वेदना क्षणभर विसरला आणि एकदम त्याच्या मनात विचार आले, याच आजोबांना आपण मगाशी पाणी दिले नाही, पण तेच आजोबा आपल्याशी किती प्रेमाने वागत आहेत. थोड्या वेळापूर्वी त्या मोळीवाल्या आजीबाईंना मदत केली नाही, पाटील काकांचे कामही केले नाही आणि आईचेही ऐकले नाही. आपण किती वाईट वागलो, रवीने ठरवले. आता यापुढे नीट वागायचे, सगळ्यांना मदत करायची. आजोबांची माफी मागून तो निघाला. वाटेत रवीने आजीबाईंना मोळी उचलायला मदत केली. पाटील काकांचे पत्रपेटीत नेऊन टाकले आणि घरातून दळण नेऊन तो गिरणीत निघाला. तेव्हा त्याची आई त्याच्याकडे कौतुकाने पाहतच राहिली. हा धडा पाहून कोणाकोणाला तुमच्या बालपणातील आठवणी जाग्या झाल्या ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आपण इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील आणखी धडेसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यश स्टडी चॅलेंज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.